महाराज आणि मित्र, गेली 2 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्याकडे पाहण्याची माझी भूमिका मी आपल्या समोर ठेवत होतो। हे दोन्ही कार्यक्रम 1.5 तासामध्ये संपवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आजचा 2 तासाचा कार्यक्रम आहे। मी 1 तास बोलण्याच्या विचारात आहे आणि अध्यक्षांना माझी अशी सूचना आहे की पुढे त्यांनी 1 तासभर समारोप केला पाहिजे। आपण अशी आशा करूया की अध्यक्षांना आम्ही सांगितलेलं होतं की या ठिकाणी गप्प बसण्यासाठी येऊ नका, ते न ऐकता ते इथे आले, आता आम्ही सांगतो आहोत का हे तरी ऐकतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी घटनांचा व्यवहार बाजूला सारून त्या घटनांच्याकडे पाहण्याची पद्धत, त्या घटनांच्याकडे पाहण्याची दिशा आणि त्या घटनांचा इतिहास प्रवाहामध्ये असणारा अर्थ या संदर्भामध्ये मी 2 दिवसपर्यंत माझी मतं आपल्यासमोर ठेवत होतो। ही मतं ठेवित असताना जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आमच्या मित्रांनी व्याख्यान संपल्याच्या नंतर मला विचारले, त्या प्रश्नांच्यापैकी एक प्रश्न म्हणजे हा की शिवाजी महाराजांच्या जीवनातला सगळ्यात निर्णायक असा कालखंड तुम्ही कोणता मानता, का मानता आणि तुमच्या मते शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची अशी घटना कोणती की ज्या ठिकाणी शिवाजीचं मोठेपण उजळून निघालेलं तुम्हाला दिसत? कारण पहिल्या व्याख्यानामध्ये बोलत असताना मी असं म्हणालो होतो की मी काही अब्दुल खानाचा वध किंवा शाहिस्ता खानाची शास अग्र्यावरून सुटका या घटना यांचं नाटकी महत्व मान्य करायला तयार नाही। तेव्हा शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या या तिन्ही घटना एकदा बाद करून टाकल्या की एकजण विचारणारच कोणीतरी की ठीक, तुम्ही खान वध मान्य करायला तयार नाही फारती महत्वाची घटना म्हणून, शास्ता खानांची घटना मानायला तयार नाही तर आग्र्यावरून सुटका मानायला तयार नाही, तर तुमच्या मते शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना कोणती आहे? त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ज्याला आपण राजकारण असं म्हणतो, या राजकारणाचा प्रारंभ नेमका केव्हा घडला हे समजण्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही। उपलब्ध असणारा जो पुरावा आहे तो हे सांगतो की हा माणूस 15 वर्षाचा असताना याच्या जीवनाचं ध्येय इतरांच्या दृष्टीनं कदाचित नसेल पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीनं निश्चित झालेलं होतं। वयाच्या 15व्या वर्षी शिवाजीनं दादाजी नरस प्रभूला लिहिलेलं जे पत्र आहे या पत्रामध्ये हे राज्य व्हावं हा श्रीचा मनोरथ आहे याचाही उल्लेख आहे, हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेचाही उल्लेख आहे। हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी लिहिलं याचा अर्थ राज्य निर्मितीची कल्पना त्यांच्या मनात वयाच्या 15व्या वर्षी निर्माण झाली असं काही मी करत नाही। वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या मनात राज्यनिर्मितीची कल्पना सुस्पष्टपणे साकार झालेली होती हे ऐतिहासिक पुराव्याने आपण सिद्ध करू शकतो। याच्या पूर्वी वयाच्या 1व्या वर्षीपासून या मुलाच्या मनामध्ये विविध प्रकारची चलबिचल चाललेली होती, विविध प्रकारची आंदोलनं या मुलाच्या मनामध्ये चालू होती हे समजण्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। पण ज्या अर्थी वयाच्या 15व्या वर्षी शिवाजीला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला आहे की हिंदवी स्वराज्याची निर्मिती व्हावी अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि त्या परमेश्वराच्या इच्छेचं वाहन मी आहे, तेव्हा त्याच्या आधी काही वर्ष या पद्धतीनं विचार करणं त्याच्या जीवनात सुरू झालं असावं।
1645 सालपासून शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. या घटना फारशा महत्वाच्या आहेत असं मला स्वतःला वाटत नाही. विशेषतः त्यातली तोरणा किल्ला जिंकण्याची घटना आहे. तोरणा किल्ला जिंकून शिवाजीने स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण नेहमी म्हणतो. ही पश्चात बुद्धी आहे. तोरणा किल्ला जिंकून शिवाजीनं स्वराज्याचं तोरण बांधलं हे आज आपण म्हणतो कारण आपल्या डोळ्यासमोर 1680 पर्यंत चरित्र उपलब्ध आहे. तसं तर आपण हेही म्हणतो की शिवाजी महाराजांचा जन्म हे हिंदुस्थानच्या इतिहासामधली एक अलौकिक घटना हे आपण म्हणतो कारण 1680 पर्यंत चरित्र आपल्या डोळ्यासमोर उपलब्ध आहे. ज्या कोण्या दिवशी हे मूल जन्माला आलं त्या दिवशी कोणीच काही म्हटलं नसेल. कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हणच आहे. जन्माला आलेल्या मुलाचं कर्तृत्व हे काही पाळण्यामध्ये दिसू शकेल असं मला वाटत नाही. विशेष करून शिवाजी हा काही वडील मुलगा नव्हता. हे जिजाबाईचं 6वं अपत्य. वडील मुलगा जिवंत होता. वडील मुलगा ज्या घरामध्ये जिवंत आहेत अशा एका अवस्थेमध्ये धड सासरी नाही धड माहेरी नाही परक्याच्या घरी 6व्या वेळेला बाळांतीन होणारी जी बाई तिच्या बाळंतपणाचं कौतुक करण्याची मनस्थिती कोणाचीच नसते. बाळ बाळांतीन सुखरूप याच्या पलीकडे शिवाजीच्या जन्माला समकालीनांनी काही महत्व दिलं असेल असं वाटत नाही. कारण भोवताली दुष्काळ झाला होता आणि शहाजी जीवनमरणाच्या लढाईत गुंतलेला. ज्यांच्या डोळ्यासमोर 1680 पर्यंत शिवाजीचं सगळं चरित्र उपलब्ध आहे ती माणसं शिवाजी महाराजांच्या जन्मावर काव्यमय मुलाभी चढवू शकतात. ही चढवायला हरकती नाही. छत्रपतींचा जन्म झाला त्यावेळेला आकाशातून देवांनी वृष्टी केली फुलांची. सगळ्या जगातल्या धर्मात्म्यांनी आपले संदेश पाठवले. 7 समुद्राचं पाणी आणलं. 5 नद्या त्या ठिकाणी एकत्र गोळा झाल्या होत्या. महाराष्ट्रातल्या सगळ्या देवदेवता तुळजाभवानीच्या नेतृत्वाखाली डेप्युटेशन घेऊन आल्या आणि आशीर्वाद देऊन गेल्या. काय हरकती नाही. हे सगळं काव्य करायला काहीच हरकती नाही. फक्त ते काव्य हे लक्षात ठेवून केलं पाहिजे. त्याचा सत्याशी संबंध नाही. जी गोष्ट शिवाजीच्या जन्माची आहे तीच गोष्ट तोरणा किल्ला जिंकण्याची आहे. एखादा कर्तबगार जागीरदार असा थोडासा कर्तबगार असा मुलगा आरंभीच्या काळामध्ये एखाद दुसरा किल्ला जिंकतो. हा एखाद दुसरा किल्ला तो जिंकतो. एखाद दुसरी लढाई करतो. एखाद दुसरा बंडाचा प्रयत्न करतो. आणि मग निर्णायक क्षणी पराभवाची वेळ आल्याच्यानंतर हातपाय गळून बसतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये इमाने इतबारे मुसलमान राजांची सेवा करतो. हाच सगळ्यांचा इतिहास. तेव्हा ज्याने तोरणा किल्ला जिंकला हा तोरणा किल्ला जिंकणारा माणूस काहीतरी नवीन पद्धतीनं संबंध जीवन बदलणार आहे. सगळ्या इतिहासाला तो नवी कलाटणी देणार आहे असं वाटण्याचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे शिवाजीनं तोरणा किल्ला जिंकला या घटनेचा कोणालाही फारसा धक्का बसला नाही. कोणी त्याचा फारसा विचार केला नाही. हे तोरणा किल्ला जिंकण्याची हकीकत आहे. त्याचप्रमाणे शिवाजीच्या जीवनामधलची फतेखानाच्या बरोबरच्या लढाईची 1648 हकीकत. हे फतेखानाच्या बरोबरची शिवाजीने केलेली लढाई ही सुद्धा अशी समकालीनांच्या मतानं एक सामान्यची घटना आहे. आज आपण जेव्हा त्या घटनेकडे सिंहावलोकन करून पाहायला लागतो तेव्हा त्या घटनेमध्ये शिवाजीचं मुत्सद्दीपण शिवाजीचं चातुर्य त्याचं युद्ध नेतृत्व इत्यादी इत्यादी बाबींची सगळी बीज दिसायला लागतात. की आज आपल्याला दिसतात कारण पुढचा वृक्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. हा पुढचा वृक्ष जर नसता तर तोरणा किल्ला जिंकणं काय किंवा फतेखानाचा पराभव करणं काय या दोन्ही घटनांना स्वयंभू असं फारसं महत्व नव्हतं. शिवाजीच्या जीवनातल्या निर्णायक कालखंडाला आरंभ होतो हा 1656 पासून. 1656 ते 1666 ही 10 वर्ष हा शिवाजीच्या जीवनातला निर्णायक कालखंड आहे. 1656 ते 1666 याचा अर्थ वयाच्या 26व्या वर्षीपासून वयाच्या 36व्या वर्षीपर्यंत ज्या घटना घडतायत
या घटना निर्णायक महत्त्वाच्या अशा घटना आहेत आणि या घटना जर समजून घ्यायच्या असतील तर अफजल खानाचा वध ही या सगळ्या निर्णायक घटनांची एक मध्यवर्ती अशा प्रकारची किल्ली आहे. अफजल खानाच्या वधाकडे पाहत असताना आपण या पद्धतीने पाहतो की अफजल खान हे मराठ्यांच्या राज्यावर नव्याने निर्माण झालेल्या राज्यावर एकाएकी उगवलेलं संकट होत. ही गोष्ट खरी नाही. अफजल खान हा महाराष्ट्राला अपरिचित माणूस नव्हता, तसा अफजल खान हा शिवाजीला हे अपरिचित माणूस नव्हता. शिवाजी महाराजांच्या जवळ मुत्सद्देगिरी होती, राजकारण चातुर्य होत, म्हणून अफजल खानांची स्वारी 1659 झालेली आहे. जर शिवाजीच्या जवळ साहसीपणा असता, आतताईपणा असता, तर अफजल खानाची स्वारी 1659 झाली. अफजल खानाची जी स्वारी आहे ती 1659 घडलेली आपल्याला दिसते. 1659 आपल्या फौजा घेऊन अफजल खान चाल करून आलेला दिसतो, पण अफजल खान येण्याचं ठरलेलं आहे 1659. 10 वर्ष आधीपासून ती स्वारी शिजते आहे. ज्या वेळेला फतेह खान या नावाचा सरदार आदिलशाहीच्याकडून शिवाजीवर पाठवला गेला आणि तो पराभूत झाला, तेव्हा एका सरदाराचा पराभव आदिलशाही सुखासुखी कबूल करायला तयार नव्हते. संबंध राजसत्तेला दिलेलं आव्हान हे कुठलीही राजसत्ता सहजासहजी कबूलच करणार नाही. म्हणून फतेह खानाच्या सारख्या सामान्य माणसाने जर प्रश्न मिटत नसेल तर एखादा मोठा सरदार इरेला घालणं आवश्यक होतं. आणि असा मोठा सरदार जर इरेला घालायचा असेल तर मराठ्यांचं राज्य ज्या भागात निर्माण होत होतं त्या भागाला जवळ असा आदिलशाहीचा सगळ्यात प्रबल सरदार अफजल खानच होता. म्हणून शिवाजी आणि आदिलशाहीच्या झगड्यामध्ये निर्णायक झगडा अफजल खानाच्या फौजांच्या बरोबर करावा लागणार आहे ही गोष्ट 1659 स्पष्ट झालेली होती. कारण फतेह खानचा पराभव झाल्याबरोबर अफजल खानाने प्रचंड फौजा घेऊन शिवाजीकडे चालून निघावं या आज्ञा मिळालेल्या. कारण अफजल खान हा वाईचा सुभेदार, पण शिवाजी हा एवढा धूर्त, हा धूर्तपणा त्यावेळेला कोणाच्या लक्षात आला नाही. तो त्याचा दुबळेपणा मानला गेला, तो त्याचा कच्चेपणा मानला गेला. आज शिवाजीचं सगळं जीवन आपल्या डोळ्यासमोर असलं तेव्हा त्यातला धूर्तपणा आपल्याला लक्षात यायला लागतो. हा इतका धूर्त की हा उठला आणि विजयी झालेल्या अवस्थेत सुद्धा यांनी भूमिका अशी घेतली की कैदेत पडलेल्या आमच्या वडिलांना जर सोडणार असाल तर त्यासाठी म्हणून आम्ही कोंढाणा किल्ला सोडायला तयार आहोत. जो कोंढाणा किल्ला शिवाजीनं जिंकला यामुळे आदिलशाहीशी त्याचा उघड लढा सुरुवात झाला. विजयी झाल्याच्या नंतर सुद्धा शिवाजी कोंढाणा किल्ला सोडतो आहे ही गोष्ट शिवाजी घाबरलेला आहे याचे प्रतीक म्हणून मानली गेली. एकदा धडा मिळालेला आहे, पुन्हा शिवाजी गडबड करणार नाही म्हणून कोंढाणा किल्ला आदिलशाहीनं ताब्यात घेतला, शहाजीराजांना मुक्त करून टाकला, शहाजीराजांच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकल्या आणि शिवाजीचं सगळं प्रकरण बंद झालेलं असं आदिलशाहीने ग्रहित केलं. आदिलशाहीला असल्या प्रकारच्या गफलतीमध्ये ठेवणं हे शिवाजीला त्यावेळेला महत्वाचं वाटत होत. हा शिवाजी वाट पाहतोय संधी येण्याची, ही संधी शिवाजीला आली 1656 साली. हे डोळ्यासमोर दिसतच आहे की मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं असेल तर मराठ्यांचं राज्य निर्माण करणं किंवा हिंदुस्थानमध्ये एतत् देशीयांचं राज्य निर्माण करणं यामधला निर्णायक लढा आदिलशाहीच्या बरोबर नाही, यातला निर्णायक लढा औरंगजेबाच्या बरोबर आहे. ज्याला आपण मराठ्यांचं राज्य म्हणतो हे तोरणा किल्ला घेऊन शिवाजीनं स्थापन केलेलं आहे, ते मराठ्यांचं राज्य नव्हे. सिंहगडावर शिवाजीनं जी व्यवस्था केली ते मराठ्यांचं राज्य नव्हे. रायगडवर गागाभट्टांनी वेदमंत्र्यांनी अभिषिक्त करून जे सिंहासन कायम केलं ते मराठ्यांचं राज्य नव्हे. जे राज्य बुडवण्याच्यासाठी 27 वर्ष औरंगजेबाने प्रयत्न केला आणि औरंगजेबाने त्याबरोबर मोगलांची आणि मुसलमानांची सगळी शक्ती समाप्त झाली त्यातून जे शिल्लक राहिलं ते मराठ्यांचं राज्य. हा निर्णायक झगडा आहे, कारण त्या दोन्हीही अखिल भारतीय प्रवृत्ती आहेत आणि त्या अखिल भारतीय प्रवृत्तीचा अखिल भारतीय संघर्ष आहे. त्या प्रवृत्तींच्या मध्ये एक प्रवृत्ती मोडून पडते त्यावेळेला जे शिल्लक राहतं तेवढाच दुसऱ्या प्रवृत्तीचा विजय.
अशा अवस्थेमध्ये निर्णायक झगडा मोगलांची आहे. पण मोगलांची निर्णायक झगडा जरी असला तरी त्याची पूर्वतयारी आदिलशाही कुरतडून खाऊनच करावी लागणार. सरळ सरळ शिवाजीचा आणि औरंगजेबाचा झगडा येत नाही. शिवाजीचा पहिला झगडा येणार तो आदिलशाहीची, कारण आदिलशाहीच्या ताब्यात असणारे प्रदेशच स्वतःच्या ताब्यामध्ये येऊन शिवाजीचं राज्य निर्माण होणार. आणि आदिलशाहीची झगडा म्हणजे अफजल खानाशी युद्ध. या घटनेची जाणीव 1649 सालपासून शिवाजीला आहे. आणि अफजल खान हा शिवाजीला वेगवेगळ्या नात्यांनी परिचित असणारा माणूस. शिवाजीचा बाप शहाजी हा आदिलशाही दरबारामध्ये मोठ्या मानसन्मानानं स्वतःला फरजंद म्हणून घेतोय आणि मोठा सरदार म्हणून मिरवतोय. हा जो स्वतःला फरजंद म्हणून घेणारा शहाजीराजे, याचा उत्कर्ष सहन न होणारी जी आदिलशाहीच्या राजवटीमध्ये असणारी पठाण पार्टी, तिचा नेता म्हणजे अफजल खान. हा जो अफजल खान आहे, या अफजल खानाने शहाजीला कैद करण्याचा प्रयत्न केलेला, त्याच्या पायात बेड्या घालण्याचा प्रयत्न केलेला, लढाईमध्ये संभाजीला आपल्या बरोबर घेऊन हा संभाजी एखाद्या लढाईत मरेल कसा याची काळजी घेतलेली, तेव्हा शिवाजीच्या बापाला कैद करण्यातही अफजल खानाचा हात, शिवाजीच्या वडील भावाच्या मृत्यूला कारणीभूत होण्यातही अफजल खानाचा हात, शिवाजी जे आदिलशाहीचं राज्य कुरतडतोय तेही वाईच्या सुभेदारीतलं म्हणजे अफजल खानाचं या जागीर घेतलं, आणि म्हणून अफजल खानाची स्वारी अनपेक्षित नव्हती. अशा अवस्थेत 1656 हा असा इसवी सण येतो की ज्या वेळेला अफजल खान कर्नाटकच्या लढाईमध्ये गुंतलेला आहे, आणि म्हणून वेगानं अफजल खान हा मराठ्यांच्याकडे लक्ष द्यायला वर येऊ शकत नाही, कारण तिकडे कर्नाटकच्या लढाईचा पाय गुंतातच आहे. आणि प्रत्यक्ष विजापूरला आदिलशाही राजा हा रुग्णावस्थेमध्ये आहे, आजारी पडलेला आहे, मरण्याच्या जवळ आहे, आज मरतो की उद्या मरतो अशा अवस्थेत आहे. त्यामुळं आदिलशाही कुठल्याही प्रकारचं शिवाजीच्याविषयी निर्णायक पाऊल उचलू शकत नाही. आदिलशाही शिवाजीविषयी निर्णायक पाऊल उचलू शकत नाही. अफजल खान हा खाली अडकलेला आहे, त्यामुळं तो परत येऊ शकत नाही. ही ती अशी संधी आहे की ज्या संधीचा फायदा घेऊन शिवाजींचा आपल्या मनामध्ये असणारा वयाच्या 14-15 वर्षीपासून त्याच्या मनामध्ये सारखं रुजत असलेलं हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न, ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं उचललेलं पहिलं ऐतिहासिक दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे ते म्हणजे जावळीचं खोरं जिंकणं. कारण हे जे जावळीचं बेलागचं खोरं आहे, या जावळीच्या खोऱ्याला हिंदुस्थानच्या लष्करी इतिहासामध्ये एक महत्व आहे. हे ते जावळीचं खोरं आहे की ज्या जावळीच्या खोऱ्यामध्ये 14व्या शतकामध्ये गेलेल्या 5000 मुसलमानांच्या फौजा गेल्यास त्या पुन्हा बाहेर आल्याच नाही, त्यांचा काय झाल्याचा पत्ताच लागला नाही. म्हणून जावळीचे मोरे नामधारीरित्या आपण मांडले आहोत मुसलमानांचे असं म्हणवी तसंच इतक्यावर सगळ्यांचं समाधान होतं. जावळी प्रत्यक्षतः ताब्यात घेण्याच्या भानगडीत कुणी पडलेलं नव्हतं. या जावळीच्या खोऱ्यामध्ये असणारा दुर्गम किल्ल्यांचा भाग, सबंध जावळीचा दुर्गमाचा प्रदेश, या प्रदेशाची पाठीशी पार्श्वभूमी घेतल्याच्या शिवाय आणि या प्रदेशामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करून केवळ लष्करी दृष्टीनं सहजासहजी पाडाव करणं छोट्याशा अशा नवोदित सत्तेचा अशक्य करून टाकल्याच्या शिवाय शिवाजीला अखिल भारतीय राजसत्तेची निर्मितीच करता येते. अखिल भारतीय आव्हान द्यायचं जर असेल तर अखिल भारतीय आव्हान मोगलांच्या फौजांच्या विरोधी बरोबरीच्या फौजा उभारता येतील एवढी ताकद आल्याच्या नंतर देता येत नसतं. 3.5 लाखाच्या फौजा मोगल मैदानामध्ये एका वेळी आणू शकत होते. 3.5 लाखाच्या फौजा मैदानात आणण्याचं सामर्थ्य आल्याच्या नंतर मग अखिल भारतीय आव्हान द्यावं याचा विचार करणारे लोक ती वाट पाहण्यातच समाप्त होऊन जात असतात. जे काही आपल्याजवळ तुटकं फुटकं सामर्थ्य आहे ते अशा ठिकाणी नेऊन बसवलं पाहिजे की ज्या ठिकाणी 5 माणसं बाहेरून घेरणाऱ्या 1000 माणसांना भारी होऊन जातील. जावळी हा असा दुर्गम प्रदेश. 1656 साली शिवाजीने अचानकच जावळीचं खोरं जिंकलं. अलीकडे इतिहासकारांची हे सांगण्याची प्रथा आहे की हे शिवाजीनं जावळीचं खोरं फार मोठ्या प्रमाणात लढाई देऊन जिंकलं. माझा त्याच्यावर विश्वास नाही, कारण आरंभीच्या काळामध्ये मोऱ्यांच्या ताब्यात असणारं जावळीचं खोरं लढाई देऊन जिंकण्याची ताकद शिवाजीची होती असं दिसत नाही.
यामध्ये कुठला तरी दगा फटका घात पात सगळे प्रकार आहेतच. सभासदांनी दग्याने जिंकला असं सांगितलेलं आहे, ते चौदा खरं असावं. आणि एकदा जावळीचं खोरं शिवाजीनं जिंकल्याच्या नंतर हे जावळीचं खोरं शिवाजीच्या हातातून जोपर्यंत काढलं जात नाही तोपर्यंत आदिलशाही आणि शिवाजी यांचं खऱ्या अर्थाने मित्रत्व होणं शक्य नव्हतं. जनतेला जी गोष्ट कळालेली नाही ती राजसत्तेला कळालेली आहे की तोरणा किल्ला जिंकणं हा वाटपोराचा उद्योग असू शकतो, सिंहगड घेणं आणि सोडणं हा एखाद्या गुंड मुलाचा उद्योग असू शकतो, जावळीचं खोरं झपाट्याने ताब्यात घेणं ही गोष्ट एका नियोजनाचा प्रारंभ आहे. आणि जावळीचं खोरं ताब्यात आल्याबरोबर सबंद आदिलशाही अस्वस्थ झालेली दिसते, पण आदिलशाहीला पाऊल उचलता येत नाही कारण शिवाजीनं जावळीचं खोरं ताब्यात घेतलं त्याच वेळेला इकडे आदिलशहा मरून गेला. तेव्हा गादीवर कोणी यायचं, कोणाचे खून पाडून कोणी गादीवर यायचं, हा जो महत्वाचा मुद्दा विजापुरात सुरुवात झालेला आहे त्या मुद्द्याचं उत्तर देण्याच्या प्रयत्नात सगळ्या तलवारी गुंतलेल्या असल्याच्यामुळं इकडे यायला त्यांना फुरसत नाही. याच वर्ष दीड वर्ष निघून गेलं आणि शेवटी असं सबंद आदिलशाहीची व्यवस्था लागल्याच्यानंतर असं ठरलं की आता शिवाजीची गय करता येत नाही, आता शिवाजीवर फौजा पाठवल्या पाहिजेतच आणि म्हणून अफजल खानाची स्वारी ही शिवाजीवर व्हावी हे निश्चित झाली. हा जो शिवाजीच्या जीवनाचा 1656 पासून सुरुवात होणारा एक प्रयत्न आहे, या प्रयत्नाबद्दलची पहिली महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे ही की हिंदूंच्या इतिहासामध्ये शिवाजी हा पहिल्यांदा रणमैदान ठरविण्याचा आपला हक्क प्रस्थापित करतो आहे. आज सगळ्यात ठोस काय आलं की हल्लेखोरांनी हल्ला करायचा, हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या नंतर आम्ही जागा व्हायचं आणि मग आम्ही फौजा घेऊन हल्लेखोरांच्या विरुद्ध प्रतिकार करायला जायचं. म्हणजे हल्ल्याची वेळ ठरविण्याचा अधिकारही शत्रूचा, लढण्याचं स्थळ ठरविण्याचा अधिकारही शत्रूचा. आपल्याला माहिती असेल की 1965 हिंदुस्थान पाकिस्तानचं जे काय थोड्याशा झडपा झाल्या या झडपांचं स्पष्टीकरण करीत असताना यशवंतराव चव्हाणांनी असं सांगितलेलं आहे की अखनूरची लढाई अखनूरमध्ये आम्ही लढू अशी जर कोणाची समजूत असेल तर ती बावळटपणाची आहे. ज्या क्षणी आमच्यावर आक्रमण होतं त्या क्षणी आक्रमणाला उत्तर देण्यासाठी सोयीस्कर रणभूमी हुडकून काढण्याचा हक्क आम्ही स्वतःकडे राखीव ठेवलेला आहे. त्याचा अर्थ आहे की अखनूरवर तुम्ही येणार असाल, लाहोरवर आम्ही जाऊ. हा जो रणभूमी निवडण्याचा हक्क आहे, ज्याला काही निर्माण करायचं आहे त्याला शत्रूंनी रणभूमी निवडावी आणि शत्रूंनी स्वतःला सोयीस्कर निवडलेली वेळ आणि सोयीस्कर निवडलेली रणभूमी तिच्याने आपल्या स्वतःला बांधून घ्यावं असा विचार करून चालत नाही. शिवाजीनं रणभूमी निवडण्याचा आपला पहिला हक्क प्रस्थापित केलेला आहे जावळीचं खोरं निवडून. या रणभूमीच्या निवडीमध्ये शिवाजीच्या सर्व राजकारणाच्या पाठीशी असणारं अत्यंत बारकाईचं भौगोलिक ज्ञान हेही त्यामध्ये ग्रहित आहे आणि हे भौगोलिक ज्ञान शिवाजीनं ज्या पद्धतीनं वापरलेलं आहे ती पद्धत आपण पाहायला लागलो तर ज्या शत्रूंच्या विरुद्ध आपण लढणार आहोत त्या शत्रूंच्या मुख्य अंतर्गोटातली बित्तम बातमी आपल्याला माहिती असली पाहिजे हा हेरगिरीवरचं त्याचं प्रभुत्व हेही त्यामध्ये ग्रहित आहे की अफजल खान कर्नाटकात गुंतलेला आहे, तो वर येऊ शकत नाही. विजापूर राजाच्या मरणात गुंतलेला आहे, ते निर्णायक पाऊल उचलू शकत नाही. ही संधी साधूनच शिवाजी जावळीच्या खोऱ्याकडे जातो. एरवी 48-56 तो आपल्या छोट्याशा दीड मितीच्या राज्यामध्ये दान धर्मकडे गिणतो, शासन व्यवस्था दुरुस्त करीत बसतो. कारण शासन व्यवस्था दुरुस्त करणं हा ही शिवाजीच्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. कारण शिवाजीनं पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगितलेली आहे की हे राज्य माझं नव्हे, हे राज्य श्रींचं राज्य आहे. हे राज्य श्रींचं राज्य जर असेल तर हे राज्य आक्रमकांच्या राज्याच्या पेक्षा निराळाचं राज्य असलं पाहिजे. शिवाजीच्याच एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की चांगलं राज्य कोणतं म्हणावं तर जे राज्य चालू असताना समाप्त झालेल्या मागच्या राज्याची आठवण येत नाही ते राज्य चांगलं म्हणावं. एक असं राज्य माझ्या शासन व्यवस्थेमध्ये मी या जनतेला देऊ इच्छितो की त्या राज्यात जगत असताना आधी त्या राज्यापेक्षा हे चांगलं आहे असं जनतेला वाटलं पाहिजे.
या राज्यापेक्षा मोगलच बरे होते असं जर लोकांना वाटायला लागलं तर हे राज्य निर्माण करण्याचा हेतू समाप्त झाला. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आहे का राजाचा दृष्टिकोन नाही. शिवाजी हा राजेशाहीच आहे ही गोष्ट खरी. शिवाजीनं राजेशाही निर्माण केली ही गोष्ट खरी. स्वतःला वेदमंत्राचा अभिषेक करून घेतला ही गोष्ट खरी. तो राजेशाहीचा पुरस्कर्ता आहे ही गोष्ट खरी. पण शिवाजी ज्या पद्धतीनं शासन व्यवहार हाताळतो आहे ज्या भूमिकाने शासन व्यवहार हाताळतो आहे या भूमिका एकदा आपण पाहिल्या तर या संबंध राज्यव्यवस्थेचा बाहेरचा ढाचा बाहेरचा आकार हा जरी राजेशाहीचा दिसत असला तरी त्याचा आशय आणि आत्मा हा लोकशाहीचा आहे. हा आशय आणि आत्मा लोकशाहीचा आहे. शिवाजीनं लोकशाही निर्माण केली असं मी म्हणाल नाही. कारण राजव्यवस्थेचा आशय आणि आत्मा प्रजेचं रक्षण हा असतो हा कौटिल्याचा मुख्य सिद्धांत आहे. कौटिल्य हा हिंदुस्थानचा राजेशाहीचा पुरस्कर्ता असणारा एक महान राज्यशास्त्रज्ञ. पण राजेशाहीचा पुरस्कर्ता असणारा हा महान शास्त्रज्ञ असं सांगतो की जर एखाद्या राज्यामध्ये चोरी होत असेल आणि चोराचा शोध करणं राजसत्तेला जमत नसेल तर ज्याच्या घरी चोरी झाली त्याचं सर्व नुकसान भरून देण्याची जबाबदारी राजसत्तेवर आहे. जर दुष्काळ पडत असेल तर दुष्काळामध्ये जनतेचं पालन पोषण करण्याची आणि दुष्काळ संपल्याबरोबर बी देण्याची जबाबदारी राजसत्तेवर आहे. सगळे व्यापारी विविध मार्गानं जनतेला लुबाडीत असतात म्हणून माप व्यवस्थित आहेत तराजू व्यवस्थित आहेत आणि भाव जनतेला लुबाडणारे नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी राजसत्तेवर आहे. आणि कौटिल्याने एके ठिकाणी कल्पना वापरलेली आहे की राजाला महाल असतो राजाला उत्तम अन्न असतात राजाला विलास असतो हे सगळं काय आहे. तर कौटिल्य असं सांगतो महाभारताचं अनुसरण करेल की हे सगळं एक बोकड पुष्ट करण्याचा मार्ग आहे. कारण हा बोकड प्रजेच्या कल्याणार्थ केव्हाही कापता आला पाहिजे. प्रजेचं हितरक्षण हाच राजाचा एकमेव धर्म आहे. स्नान संध्या करणं हा राजाचा धर्म नाही. लक्षावधीची स्नान संध्या सुरक्षित ठेवणं हा राजाचा धर्म आहे. एकादशा करणं हा राजाचा धर्म नाही. एकादशी करणाऱ्यांची एकादशी अबाधित राहील याची काळजी तोफांच्या शेजारी उभं राहून घेणं हा राजाचा धर्म आहे. हा जो राजधर्म आहे हा राजधर्म शिवाजीला संस्कृती येत होता असं मी सांगत नाहीये. शिवाजीनं कौटिल्य वाचलेला होता असंही मी सांगत नाहीये. पण कौटिल्य आणि जो त्याच्या अर्थशास्त्रामध्ये राजा कल्पिलेला ज्या दंडधारी राजाची कौटिल्यानं कल्पना केलेली आहे हिंदूंच्या इतिहासामध्ये हा दंडधारी राजा शिवाजीच्या रूपानं आपोआपच साकार होत होता 1900 वर्षाच्या नंतर कौटिल्याच्या. कौटिल्यानं लिहिल्याच्या नंतर ते स्वप्न साकार व्हायला एवढा प्रदीर्घ काळ लागला पण तसा एक राजा अस्तित्वात येत होता. म्हणून शिवाजी शांततेच्या काळात जी चोख शासन व्यवस्था चालवतो ही शांततेच्या काळातली त्याची चोख न्यायी शासन व्यवस्था युद्धाच्या काळामध्ये त्याच्या सर्व हादरा हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या मुस्लिम वर्चस्वाला बसला पाहिजे याचीही शिवाजीला जाणीव आहे. आणि म्हणून शिवाजीनं पहिल्यापासून काळजी घेतली असेल ती अफजल खानाला दगा देण्याची. अफजल खानाने शिवाजीला दगा दिलेला नाही शिवाजीनंच अफजल खानाला दगा दिलेला आहे. मात्र हा दगा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दिलेला नाही तर एका व्यक्तीच्या कल्पनेनं दुसऱ्या व्यक्ती सगट 12,000 फौजेला दिलेला आहे. आणि म्हणून शिवाजीच्या रणनीतीचं वैशिष्ट्य हे आहे खान वधातलं की तो अफजल खानाला त्याच्या 12,000 फौजा हत्ती घोडे प्रचंड मालमत्ता तोफा यांच्या निशी जावळीच्या खोऱ्यात यायला भाग पाडतो. आणि जावळीच्या खोऱ्यात आल्याच्या नंतर तो वाटाघाटी करायला लागतो. अफजल खानाला भेटीला बोलावतो. अफजल खान भेटीला गेला तिथेच तो मेलाय. अफजल खान भेटीला गेला त्याच ठिकाणी तो मेलाय. कारण 12,000 फौजा हाताशी आलेल्या आहेत. या फौजांना निसटण्याचे जे 2 रस्ते हे दोन्ही रस्ते शिवाजीच्या फौजांनी बंद करून टाकलेले आहेत. या फौजा तोफांचे आवाज झाल्याबरोबर यांच्यावर हल्ला करून उद्ध्वस्त कराव्यात ही योजना ठरलेली आहे. तेव्हा मधल्या मैदानामध्ये असणाऱ्या फौजा घाटावर आणून उद्ध्वस्त कराव्यात हजारोंची कत्तल करून टाकून द्यावी या फौजा नामशेष कराव्यात यासाठी 100 माणसं हत्यारं घेऊन इकडच्या आणि तिकडच्या घाटाच्या तोंडावर उभी राहिलेली आहेत.
गडावर लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. अशा अवस्थेत अफजल खान जर वर शिवाजीकडे आलेला जिवंत खाली परत जाऊ शकला तर मग शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांच्या पंक्तीला बसून सदैव वैकुंठाला जाण्याची रस्ता नाही. आमची हरकती नाही. शिवाजी महाराजांनी साधुसंत व्हायचं असेल आमची हरकती नाही. सकल साधुसंतांचे बाई आमचे दंडवत. मात्र तो राजकर्ता होऊ शकत नाही. ती मूल्य निराळी. जीवनाची कक्षा एकच आहे असं समजण्याचं काय कारण नाही. जीवनाला शंकराचार्यही लागतो, कालिदासही लागतो, विक्रमादित्यही लागतो, कौटिल्यही लागतो. कालिदासाला कौटिल्याचं मूल्य लावणं, विक्रमादित्याला शंकराचार्याचं मूल्य लावणं किंवा शिवाजीला तुकारामाचं मूल्य लावणं ही गफलत त्या महामंडळांची नाही, महामानवाची नाही, ती तुमच्या आमच्या मूल्य विवेकाची गफलत. आणि म्हणून हा जो अफजल खान आहे हा अफजल खान शिवाजीला तलवार खुपसून मारला की वाघनखं खुपसून मारला की त्याच्यानंतर त्याचे पाय कापले, तो किती उंच होता, किती लहान होता, हा सगळ्याच बाबी गौण आहे. अफजल खानाच्या बरोबर 12,000 फौजागारात झाल्या. त्या काळात तोफा विकत मिळणं कठीण असे. एस्टॅब्लिश्ड असणारी जी राजसत्ता तिलाच काही प्रमाणात तोफा घडवून घ्याव्या लागत असत. या तोफाही शिवाजीने मिळवल्या. घोडा हेच त्यावेळेचं लढण्याचं महत्वाचं हत्यार होतं. आज ज्याप्रमाणे कारखाना वाढवून मोटारींचं प्रॉडक्शन वाढवता येतं तशी घोड्याची पैदास वाढवता येत नसते. घोडे हे तयार केलेले लुटूनच आणावे लागत असतात, उंची माल घ्यावा लागत असतो. आणि म्हणून आज लुटीला जे महत्व आहे शत्रूचं सामर्थ्य समाप्त करणं एवढंच महत्व जुन्या काळामध्ये लुटीला नाही. जुन्या काळामध्ये लुटीला असं महत्व आहे की शत्रूचं सामर्थ्यही कमी करणं, आपलं सामर्थ्यही वाढवणं आणि शत्रूचं सामर्थ्य निर्माणच होऊ शकणार नाही याची काळजी घ्या. कारण तो बिझनेस हा प्रॉडक्टिव्ह बिझनेस नाही. मास प्रोडक्शनच्या युगामध्ये शिवाजी येत नाही, विकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या युगात शिवाजी येतो. आणि म्हणून खानाबरोबर 12,000 फौज गारद झाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. खान मेला आणि 12,000 फौजा परत गेल्या तर खानाचा मुलगा शिल्लक आहे. आदिलशाही मधलचे सरदार मेलेले नव्हते, आदिलशाही ओस पडलेले नव्हते. माणूस मरण हा मुद्दा महत्वाचा नसून 12,000 फौजा संपून एक एवढा प्रचंड धक्का बसणं की काहीतरी नभूतोर भविष्य ती देशात घडत आहे याची जाणीव मुसलमानांच्या मनात निर्माण होणं आणि एक नवा आत्मविश्वास हिंदूंच्या मनात निर्माण होणं असल्या प्रकारचा तो धक्का आहे. हा धक्का देण्याची तयारी जावळीचं खोरं जिंकणं आहे. आणि जावळीचं खोरं जिंकणं हा शिवाजीच्या भौगोलिक ज्ञानाचा, हेरगिरीचा, दूरदर्शी राजकारणाचा, अरे रणनीती निवडण्याचा हक्क प्रस्थापित करण्याच्या मुत्सद्देगिरीचा हक्क मुत्सद्देगिरीचा असल्या प्रकारचा तो एक साक्षात पुरावा आहे. हा अफजल खान मारल्याबरोबर शिवाजीला आनंद करायला वेळ नाही. शिवाजीचं जीवन हे एखाद्या यंत्रासारखं जीवन आणि सगळ्याच मोठ्या कर्तबगार मंडळींचं जीवन हे यंत्रासारखं जीवन. यांना वैयक्तिक दुःखाला वावच नसतो. अर्थात हा आजच्या अध्यक्षांचा प्रश्न आहे की अफजल खान येतोय शिवाजीवर चाल करून आणि शिवाजीची एक बायको आजारी आहे मरणोन्मुख सईबाई, या बायकोकडे लक्ष ठेवायचं की खानाकडे जायचं? या अवस्थेत बायकोकडेचं लक्ष कमी करून खानाच्या युद्ध तयारीकडे वळत असताना शिवाजीच्या मनाला काय यातना झाल्या असतील हा इतिहासाचा प्रश्न नाही. इतिहासाचा मुद्दा एवढंच आहे की शिवाजीच्या सारख्या माणसाला वैयक्तिक दुःखाला वेळ नसतो आणि खान मारल्याच्या नंतर वैयक्तिक आनंदालाही वेळ नसतो. शिवाजीच्या जीवनात कुठलीही गोष्ट सुटी सुखाची येत नाही. शिवाजी हा जो आहे खान मारण्यासाठी जातो त्यावेळेला मनामध्ये सईबाईच्या मृत्यूचं दुःख दडलेलं आहे. शिवाजी हा ज्यावेळेला सुरत लुटून परत येतो त्यावेळेला त्याला राजधानीच्या जवळ आल्याबरोबर बाप मिळण्याची बातमी मिळालेली आहे. वैयक्तिक जीवनातले अत्यंत दुःखाचे आणि सामाजिक जीवनातले विजयाचे प्रसंग, सामाजिक जीवनातले अत्यंत दुःखाचे आणि वैयक्तिक जीवनातले क्वचित असणारे सुखाचे प्रसंग या माणसाच्या जीवनात कुठल्याही करत्या माणसांच्या जीवनात जसे सरमिसळ होऊन जातात तसे सरमिसळ होऊन गेलेले आहेत. ही वैयक्तिक जीवनाची गाथा स्वभावरेखेचा भाग आहे. ती आपण सोडून देऊ आणि इतिहासाकडे वळायचं असेल तर हा शिवाजी जयाच्या मध्ये स्वतः न गुंतता उठला आणि लगेच नव्या पराक्रमाला त्यांनी सुरुवात केली आणि खान वधाच्या नंतर 18 दिवसाच्या आत पन्हाळगड त्यांनी ताब्यात घेतला.
शिवाजीचं जे वैशिष्ट्य आहे ते यात आहे की शिवाजी हा विजयाच्या नंतर सुद्धा तो विजय पचवावा कसा याचा ज्ञात आहे. माणसाला विजयही पचवता यावे लागतात, पराजयही पचवता यावे लागतात. ज्यांना पराजय पचवता येत नाही त्यांची मनं खचून जाऊन लाचार आणि गुलाम होऊन जातात. ज्यांचा विजय पचवता येत नाही ती माणसं गाफील आणि उथळ होतात, एका फटक्यामध्ये नेस्तनाभूत होऊन जातात. कारण काळाच्या प्रवाहामध्ये राजकारण ज्या व्यवहारी पातळीवरून चालत असतं या व्यवहारी पातळीमध्ये व्यवहाराला व्यवहाराचे नियम आहेत, पराजयात खचण्याची ही सोय नाही, विजयात उन्मादित होण्याची ही सोय नाही. हा जीवनाचा कठोर नियम सर्व कार्यकर्त्यांना सांभाळावा लागत असतो. हा जो शिवाजी आहे या शिवाजीने आपल्या आयुष्यात एकदाच चूक केली असेल खानवधाच्या वेळेला. खानवधाच्या वेळेला शिवाजीची फार प्रचंड अशी गफलत आणि चूक झालेली आहे. शिवाजी असं समजून चालतोय की औरंगजेब हा सुन्नी राजा, मोगल आदिलशाही ही शिया राजवट, दक्षिणेतली आदिलशाही आणि मोगल यांचा संघर्ष, औरंगजेब हा 1656 साली आदिलशाही समाप्तच करून टाकण्यासाठी वेढा घालून बसलेला होता. तेव्हा आदिलशाहीच्या विषयी औरंगजेबाच्या मनात शत्रुत्व आहे. म्हणून आदिलशाहीला जर आपण प्रचंड असा हादरा दिला तर त्यामुळं औरंगजेबाला आनंद होईल. आणि म्हणून शिवाजीनं खानवधाच्या पूर्वी औरंगजेबाशी तडजोड करून घेतलेली आहे. औरंगजेबाच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी आपला नजराणा वाटी लावून दिलेला आहे. औरंगजेबाच्याकडून शिवाजीला राज्यारोहण झाल्याच्या नंतर मानाचा पोशाख आणि खिलत वाटी लावण्यात आलेली आहे. असे दोस्तीचे मोगलांचे आणि मराठ्यांचे संबंध चालू आहेत. तेव्हा आदिलशाहीला एवढा मोठा धक्का दिल्याच्या नंतर औरंगजेब मनातून आनंदित होईल असा शिवाजीचा अंदाज आहे. हा शिवाजीचा अंदाज चुकला, कारण औरंगजेब हाही शिवाजीच्या सारखाच महान मुत्सद्दी, कर्तबगार आणि आपल्या प्रवाहाचं नाडी ओळखणार आहे. त्याला आदिलशाही समाप्त करायची आहे, ती सुन्नींच्या ताब्यात संबंध हिंदुस्थान घ्यायचंय म्हणून, मोगलांच्या आधिपत्याखाली सर्व हिंदुस्थान घ्यायचंय म्हणून, त्याला आदिलशाही समाप्त करून मराठ्यांची राजवट निर्माण होऊ द्यायची नाही. आणि म्हणून ज्या वेळेला शिवाजी इकडे खानाचा वध करतो त्याच्या बातम्या दिल्लीला पोहोचल्याबरोबर सगळी मैत्री गुंडाळून ठेवून लगेच शाहिस्त्या खानाला प्रचंड फौजा घेऊन शिवाजीच्या राज्यात घुसण्याची आज्ञा होती. आणि म्हणून इकडे शिवाजी पन्हाळगड जिंकीत असतो त्यावेळेला सिद्धी जोहर प्रचंड फौजा घेऊन शिवाजीवर चाल करून येत असतो आणि इकडे शाहिस्त्या खान तेवढ्याच प्रचंड फौजा घेऊन मराठ्यांच्या राज्यात घुसत असतो. म्हणून 1659 चा शिवाजीचा जो विजय आहे हा पुढच्या 4 महिन्याच्या आत त्याच्या राज्यात घुसलेल्या 90,000 फौजांच्या ओझ्याखाली वाकले. या 90,000 फौजांच्या ओझ्याखाली वाकलेलं हे नव्यानं निर्माण झालेलं छोटस राज्य वर्ष 1.5 वर्षाच्या अनंत यातनांच्या मध्ये टिकून ठेवणं यात शिवाजीची कसोटी आहे. पन्हाळगडावरून निसटणं यात शिवाजीची कसोटी आहे. विशाळगडावर कोंडी तळण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडणं यात शिवाजीची ताकद आहे. त्याही अवस्थेमध्ये कहार तलब खानाचा उंबरखिंडीत गाठून पराभव करणं यात शिवाजीची कसोटी आहे. आणि शास्ता खानाच्या डेऱ्यामध्ये घुसून त्याची शास्त्र करणं यात शिवाजीची कसोटी आहे. शिवाजी शास्ता खानाच्या डेऱ्यात गेला होता याच्यावर माझा विश्वास नाही, कारण त्या ठिकाणी काय घोड्यावर बसून शिरपेच मुकुट मोत्याच्या माळा घालून बँड वाजवीत गेलं होतं काय. पुरंदऱ्यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी अब्दुल शिवाजी शाहिस्त्या खानावर वार करतोय याचं चित्र काढताय ना, ठीक आहे. शाहिस्त्या खानावर वार काय लाईट फोकसिंग करून होत असतो, जणू काय दिवसा ढवळ्या दोघ जण आहेत. शिवाजीला जिरे टोप आहे, गळ्यात माळा आहे, दाढी आहे, सुरवार आहे, पायजामा आहे. अशा अवस्थेत शिवाजी तिथं गेला होता काय शाहिस्त्या खानाच्याकडे. शाहिस्त्या खानाच्याकडे माणसं अंधाऱ्या रात्री गेली, चोरून गेली, सामान्य मावळ्यांच्या पोशाखामध्ये गेली, अचानक हल्ला गेला, कापाकापी गेली, निर्णायक लढाई होण्याच्या निष्ठ झाली. असल्या प्रकारचे जे हल्ले असतात हे हल्ले महान सेनानायक आपल्या अनुयायांच्याकडून घडवित असतात. अनावश्यक ठिकाणी जीवित धोक्यात घालणारे लोक हे फार मोठी कामं करू शकत नाहीत, कारण मोठी कार्य करणाऱ्या मंडळींना जसा वैयक्तिक सुखाला वाव नसतो, वैयक्तिक दुःखाला वाव नसतो, तसा साहसीपणालाही वाव नसतो. हुतात्मा व्हायलाही ते मोकळे नसतात, साहस करायलाही ते मोकळे नसतात, कारण त्यांच्या जीवनाला एकच किल्ली लागलेली असते, ती म्हणजे आपली स्वप्न साकार करण्याची.
का गेला असेल शाहिस्ता खानाच्याकडे शिवाजी असं मला वाटत नाही. आणि जाण्याची गरज नव्हती, करायचं काय होतं, जाऊन धडा देणं ही महत्वाची गोष्ट होती. कदाचित गेलाय, लोक म्हणतात गेलाच होता म्हणून, हरकत नाही. त्यानंतर सुरतीची लूट आहे आणि त्यानंतर मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर शिवाजीचा झालेला प्रचंड असा पाडाव. मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर शिवाजीचा झालेला जो झगडा आहे हा शिवाजीच्या पूर्ण पराभवात येऊन संपतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो पूर्ण पराभवात येऊन संपतो. ती मिर्झा राजाची आणि शिवाजीची तडजोड नाही. मिर्झा राजानं शिवाजीला फार दयेने वागवलेलं आहे अशातला भाग नाही. अपमानाच्या एकापेक्षा एक मोठे प्रसंग मिर्झा राजानं शिवाजीच्या समोर वाढून ठेवले. शिवाजीच्या संपूर्ण जीवनाची कसोटी पाहणारा असा तो प्रसंग आहे. हे जे शिवाजीच्या जीवनातले निर्णायक प्रसंग 1656 पासून सुरुवात होतात ते 1666 पर्यंत चाललेले आहेत, आग्र्यावरून सुटका होऊन परत येईपर्यंत. हा तो काळ आहे ज्या काळामध्ये शिवाजीनं आपली हेरगिरीची व्यवस्था अखिल भारतीय स्वरूपामध्ये वाढवलेली आहे. आणि मग तो असं सांगू शकतो अभिमानानं की तुम्ही राजाच्या अंतपुरात काय बोलता हे मी इथं बसून सांगू शकतो. हा तो शिवाजीचा काळ आहे ज्या काळामध्ये त्यांनी शासन व्यवस्थेच्या चोखपणाच्या नव्या परंपरा निर्माण करून दिलेल्या. हा तो काळ आहे ज्या ठिकाणी त्यांनी आपली रणनीती रणकौशल्य हे व्यवस्थित मांडून दाखवलेलं आहे. आणि हा तो काळ आहे की ज्या काळामध्ये शिवाजीनं जे जे काही निर्माण केलं, ज्या अनंत यातना घेतल्या, ज्या अनेक निष्ठावंतांचं मरण त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. कारण अशी कुठली लढाई आहे की ज्यामध्ये निष्ठावंत माणसं मेलेली नसतात. पहिला किल्ला जिंकायचा असेल तर काही मरणार, हत्याघराच्या विरुद्ध लढायचं असेल तर बाजी पासलकर जाणार, विशाळगडावर निष्ठायचं, पन्हाळगडावर निष्ठायचं असेल बाजी प्रभू देशपांडे संपला, पुरंदरच्या तळामध्ये मुरारबाजी देशपांडे संपला. युद्धामध्ये दर ठिकाणी निष्ठावंतांचंच मरण पाहावं लागतं, बेईमान झालेल्या मंडळींचं मरण पाहायचं नसतं. आणीबाणीच्या प्रसंगी बेईमान फितूर झालेल्या मंडळी अजूनही जिवंत आहेत हे पाहणं नशिबी येतं, ते निष्ठावंतांचं मरण पाहण्यापेक्षा जास्त दुःखद असतं. ही जी जीवनाची एक चमत्कारिक अशी गाथा आहे, ही जीवनाची चमत्कारिक गाथा शिवाजी 1656 पासून 1666 पर्यंत आपल्या कर्तृत्वानं गुंफतो आहे. या सगळ्या ज्ञानाचा, सगळ्या कर्तृत्वाचा, सगळ्या भौगोलिक ज्ञानाचा, सगळ्या रणनीतीचा, सगळ्या युद्ध कौशल्याचा, सगळ्या शासन व्यवस्थेतल्या चोखपणाचा, सगळ्या दृष्टेपणाचा शेवट जे निर्माण केलं, सगळ्याच्या सगळं समाप्त झालं यात होतो. हे शिवाजीच्या जीवनाला मिळालेलं प्रचंड असं अपयश की ते जावळीचं खोरं जिंकून सुरुवात केलं ते पुरंदरच्या तहावर गमावलं गेलेलं आहे. पुरंदरचा तह झाल्याच्या नंतर आग्र्याला जाणारा जो शिवाजी आहे हा कसा आहे, हा आग्र्याला जाणारा शिवाजी आहे 10 वर्षाची सगळी धडपड गमावलेला. काळाच्या कठोर प्रवाहामध्ये याचं सगळं कर्तृत्व पराभूत झालेलं आहे. फक्त खांद्यावर ओझ आहे. ज्यांनी शिवाजीच्यासाठी आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतले, ज्यांनी प्राणार्पण केलं, त्या अनेक निष्ठावंतांचं मरणाचं ओझ खांद्यावर घेऊन, आपला पराभव डोक्यावर घेऊन हा चाललेला आहे औरंगजेबाच्याकडे. याही अवस्थेत शिवाजीचं मन तुटलं नाही, शिल्लक राहिलं. हा माझ्या मते शिवाजीच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा ठिकाण आहे. माणसं एखादी नवीन गोष्ट करण्याची कल्पना निर्माण करू शकतात, एक नवीन स्वप्न माणसं पाहत असतात. कारण स्वप्न पाहणं हा तारुण्याचा स्वभाव आहे. जी माणसं मोठी आहेत ती मोठी स्वप्न पाहतात, जी छोटी आहेत ती छोटी स्वप्न पाहतात, कित्येकदा छोटी माणसं मोठी स्वप्न पाहतात. माणसं ही आपल्या स्वार्थाला अनुकूल स्वप्न पाहतात, आपल्या स्वार्थाला प्रतिकूल स्वप्न पाहतात, ध्येयवादाची स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हा तारुण्याचा स्वभाव आहे. एखादा कर्तबगार माणूस त्या स्वप्नांना साकार करीत लागतो आणि मग त्याला यशामागून यश मिळालं. या यशामागूनच्या यशाच्या बरोबर अधूनमधून चाललेल्या अपयशाची दुःख तो विसरू शकतो. आणि एका निर्णायक क्षणी तो येतो, त्या क्षणी त्याच्या असं लक्षात येतं की जे रक्ताने घामाने कष्टाने बुद्धीने उभारलेलं सगळं विस्तृत अशा प्रकारचं वैभवशाली प्रासादातुल्य इमारत आहे ती सगळी जमीनदोस्त झालेली असून आता आशेला कुठेही वाव शिल्लक राहिलेला नाही. अशा ठिकाणी सामान्य माणसांच्या मानाचं वागत नाही, मनसुद्धा मोडून पडतं. इथे जो शिल्लक राहतो आणि ही निराशा पचवून
राखेतून उभ्या राहणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जो पुन्हा जन्म घेतो आणि 1669 ला नवबंड निर्माण करू शकतो तो 1674 ला राजा होतो. हा जो एवढ्या प्रचंड पराभवातून आपलं मन अबाधित ठेवून परत आलेला शिवाजी आहे, हा शिवाजी माझ्यामध्ये हा खरा महापुरुष आहे. शिवाजीच्या जीवनाची कसोटीचं जे ठिकाण असेल तर हे आहे, ज्या ठिकाणी शिवाजीच्या मनातल्या श्रद्धा शिल्लक राहिल्या या कशाच्या जोरावर शिल्लक राहिल्या या ठिकाणी येऊन सगळा तर्कवाद लग्न पडतो. हे ते असं ठिकाण आहे की ज्याचं उत्तर कधीही तर्काने मिळू शकत नसत. कारण एखाद्या माणसाला हे दिसत असताना, सगळी परिस्थिती प्रतिकूल आहे हे दिसत असताना त्याचा आशावाद अभंग का राहतो याचं उत्तर तर्काने मिळतच नाही, ते तर्काच्या पलीकडे जाणारं उत्तर आहे. या मंडळींच्या मनाची अशी काही जडणघडण झालेली असते की ज्या वेळेला चौबाजूला निराशेचा अंधार प्रचंड प्रमाणात दाटलेला असतो त्यावेळेला यांच्या मनात आपल्या ध्येयवादावरच्या श्रद्धा नेहमीच्यापेक्षा जास्त प्रज्वलित झालेल्या आढळून येतात. हे असंच एक चमत्कारिक मन सगळ्या महापुरुषांचं असतं, ते तसं का असतं हे सांगता येणं कठीण आहे, त्याची कारणं देता येणं कठीण आहे, त्याचे पुरावे सांगता येणं कठीण आहे. एक असं मन घेऊन शिवाजी येतो आणि हे असं मन घेऊन येणारा जो शिवाजी आहे हा असामान्य पुरुष आहे, हा कर्तबगार पुरुष आहे. पण शिवाजी हा नुसता कर्तबगार पुरुष नाही, तो शिवाजी हा नुसता असामान्य पुरुष नाही, शिवाजी हा महामानव आहे. ही जी सुपरमॅनची कल्पना आहे ती सुपरमॅनची कल्पना ही आपण समजून घेतली पाहिजे. ज्या मंडळींच्या जवळ अफाट कर्तृत्व असतं या मंडळींना असामान्यांच्यामध्ये त्यांची गणना करावीच लागते. काय हिंदुस्थानमध्ये राज्य शिवाजीनंच निर्माण केलं अशातला भाग नाही, राज्य निर्माण करणारे काय थोडे लोक होते, राज्य अनेकांनी निर्माण केलं. शिवाजीनं एक राज्य निर्माण केलं ते 150 वर्ष टिकलं, निजामुल मुल्कानं एक राज्य निर्माण केलं ते 150 वर्ष टिकलं, टिपू सुलताननं एक हैदराबीनं एक राज्य निर्माण केलं. राज्य निर्माण करणं हा एक कर्तृत्वाचा भाग आहे यात वादच नाही. एवढ्या प्रचंड सत्तेच्या विरुद्ध झटून राज्य निर्माण करणं हा तर असामान्य कर्तृत्वाचा भाग आहे याचाही वाद नाही. पण राज्य निर्माण करणं हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रेरक व्यक्तिमत्वाचा गाभा होऊ शकत नाही. कारण शिवाजी हा केवळ राज्य निर्माण करत नाही, शिवाजी हा विजयाच्या आणि परिपूर्णतेच्या सीमेच्या जवळ जाऊन पोहोचलेल्या सर्व मुस्लिम वर्चस्वाला कायमचं अधपदाकडे खेचून आणतो. शिवाजी हा मुस्लिम राजसत्तांच्या उताराच्या कालखंडात निर्माण होत नाही, शिवाजी हा मुस्लिम राजसत्तांच्या चढत्या वैभवाच्या काळात निर्माण होतो. अकबराच्या काळात उत्तर मोगलांच्या ताब्यात जाते, अकबराच्या काळात दक्षिणेकडे मोगलांची आगेकूच सुरुवात होते आणि जो औरंगजेब दक्षिणेवर आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करून आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याकडून मांडलिकत्व मान्य करून घेतो आणि निजामशाही समाप्त करतो, त्या औरंगजेबाच्या मोगल राजकर्त्यांच्या बदलचा सगळ्यात धूर्त सगळ्यात उत्सती सगळ्यात कर्तबगार आणि मुसलमानांच्या वैभवाचा प्रतिनिधी असणाऱ्या औरंगजेबाच्या काळात शिवाजी येतो आणि शिवाजीच्यामुळं मुस्लिम वर्चस्वाचा शेवट सुरुवात होतो. एक संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारा जो माणूस असतो तो नुसता असामान्य कार्यकर्ता असून चालत नाही, तो महामानवही असावा लागतो. हे शिवाजीचं महामानवत्व जर पाहायचं असेल तर 15 वर्षाचा मुलगा हा जी स्वप्न पाहतो तिथून ते पाहावं लागेल. कारण सगळ्याच महामानवांनी अशीच प्रचंड स्वप्न बालवयातच पाहिलेली आहेत. ज्ञानेश्वरी सांगणारा ज्ञानेश्वर हा काही फार मोठा वृद्ध कुठल्या तरी मोठ्या डिग्र्या घेतलेला 25 वर्ष अध्ययनात अध्यापनात गेलेला असा नव्हता. 50 वर्षाचा अध्ययन अध्यापन करून 5000 पानाचा अकॅडमिक ग्रंथ लिहिता येत असतो. ज्ञानेश्वरी अध्ययन अध्यापनातून निर्माण होत नाही, ते स्वयंभू असते. असाच 12 वर्षाचा शंकराचार्य एके दिवशी उभा राहतो आणि संबंध हिंदुस्थानचा इतिहास पलटून टाकण्याच्यासाठी मंडप मिश्राच्या दारावर वादासाठी तयार होतो. हा 12 वर्षाचा संन्याशी, तो 17 वर्षाचा कवी आणि हा 15 वर्षाचा हिंदूंच्या इतिहासाला कलाटणी देण्याचं सामर्थ्य असणारा महापुरुष यांची गणना केवळ राज्य निर्माण केल्यामुळं होत नाही, तर यांची ताकद जी असते त्या मृत्यूनंतर लक्षावधींच्या मनामध्ये जगण्याची मरण्याची लढण्याची एक अविच्छिन्न न मावळणारी ज्योत कायम
टिकवण्यामध्ये असते आणि मरणाच्या नंतर अनेक शतक प्रेरणा देण्याचं या मंडळींच्या जवळ जे सुप्त सामर्थ्य असतं त्यामध्ये असतं. हा नमुना कोणत्या कारणाने निर्माण होतो, कोणत्या द्रव्याने निर्माण होतो, कोणत्या लुकणांनी निर्माण होतो, याचे घटक कोणते असतात हे सांगता येणं कठीण आहे. कारण यातले राजकारणाचे भाग पुराव्याने सांगता येतात, कर्तृत्वाचे भाग पुराव्याने सांगता येतात, व्यक्तिमत्वाच्या मोठेपणाचे भाग पुराव्याने सांगता येतात. ही महामानवाची निर्मिती ही जीवनामध्ये अपघातासारखी येणारी आकस्मिक घटना, मात्र हा अपघात दर देशाच्या दर संस्कृतीच्या इतिहासात दर शतकात घडत असलेला आपल्याला दिसतो. हेही जीवनाचं एक महत्वाचं असं वास्तव. हा जो शिवाजी आहे, हा शिवाजी आजच्या हिंदू राजकारणाचा भाग नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे सारखं मी सांगतोय की हे दोन प्रवाह, एक प्रवाह आहे मुस्लिम राजसत्तेचा, मुस्लिम राजकारणाचा, एक प्रवाह आहे हिंदूंचा, हिंदूंच्या राजकारणाचा, राजसत्तेचा. हे सांगत असताना मी सारखं एक गोष्ट सांगतोय की ते मध्ययुग आहे. मध्ययुग हे धर्मप्रधान युग आहे आणि धर्मप्रधान युगामध्ये यहलौकिक प्रश्नाला धर्माचं पांघरून असतं. धर्मप्रधान युगामध्ये राजकीय स्वार्थ सुद्धा धर्माच्या नावे चाललेले असतात, जीवनातल्या सर्व श्रद्धांना धर्माचे पाठिंबे असतात. असला प्रकारचं ते जीवन असल्याच्यामुळं एतत् देशीयांच्या जीवनाच्या सुखाचे सगळे प्रश्न, एतत् देशीयांच्या वैभवाची भरभराटीची सुरक्षिततेची हमी देणारी राजवट निर्माण करण्याचे सगळे प्रश्न हिंदू धर्माच्या आवरणाखाली येणं भाग. कारण हा मध्ययुगाचा धर्म आहे. जे बाहेरून आलेले विजेते, जे आम्ही विजेते आहोत हे जन्मभर सांगत राहिले, जे हिंदुस्थानात जन्मले त्यांची मुलं ही हिंदुस्थानात जन्मली, जे पिढ्यानपिढ्या हिंदुस्थानामध्ये जगत राहिले तेही, जे इथून बाटून मुसलमान झाले आणि मुसलमान झाल्याच्या नंतर राजकर्ते योगायोगानं झाले तेही, हे सगळे सांगताना मात्र आपला संबंध सुन्नी असतील तर तुर्कांशी सांगत होते, शिया असतील तर इराणशी सांगत होते. कारण आम्ही परदेशी विजेते आहोत आणि तुम्ही जित आहात या श्रद्धेतून मुसलमानांचं राजकारण चाललेलं आहे, त्याला मध्ययुगात इस्लामच्या धर्माचं आवरण आहे. आणि जे येतात देशीय स्वतःचं जीवन सुखी सुरक्षित आणि प्रतिष्ठित करू इच्छितात, त्यांचा सगळा झगडा हा हिंदूंच्या लढ्याच्या रूपानं चालू आहे, त्यालाही मध्ययुगामध्ये धर्माचं आवरण आहे. आज जेव्हा ते मध्ययुग संपून जातं आणि आपण नव्या युगामध्ये येतो, त्या नव्या युगामध्येच्या हिंदूंच्या राजकारणाला हा प्रश्न विचारावा लागतो की हे ज्याला तुम्ही हिंदूंचं राजकारण म्हणता हे हिंदूंच्या कल्याणात आहे का? हिंदूंचं राजकारण हिंदूंच्या मधलचा दारिद्र्य दूर करण्याला वचनबद्ध आहे का? हिंदूंच्या मधलचं मागासलेपण दूर करण्याला वचनबद्ध आहे का? हिंदूंच्या मधलचा अंधश्रद्धा दूर करण्याला वचनबद्ध आहे का? आधुनिक जगामध्ये टिकण्याच्यासाठी लागणारी आवश्यक विज्ञाननिष्ठा निर्माण करायला वचनबद्ध आहे का? 85% राजकारण 85% विकासाच्या प्रश्नाला वचनबद्ध आहे का? मग त्याला ना तुम्ही कुठल्याही धर्माचं दिलं तरी हरकत नाही. आधुनिक काळामध्ये जेव्हा जीवनावरचा धर्माचा प्रभाव बाजूला जातो, त्यावेळेला जे शिल्लक राहणारं धार्मिक राजकारण असतं, ते ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याच हातात सत्ता राहावी, जे प्रतिष्ठित आहेत तेच प्रतिष्ठित राहावेत, या आहेवाद्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारं एक नवीन राजकारण आधुनिक काळामध्ये सुरुवात होते. म्हणून आधुनिक काळातलं धार्मिक राजकारण प्रतिष्ठितांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारं राजकारण आहे. मध्ययुगातलं हिंदू या नावानं चालणारं राजकारण एतत् देशीयाच्या जीवनाचे सगळे प्रश्न, सुरक्षितता, विकास यांची हमी देऊन त्यांची प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करणारं राजकारण. आणि म्हणून ज्या वेळेला काशीची मुक्तता असं आम्ही म्हणतो, त्याला काशीची मुक्तता म्हणत असताना मध्ययुगामध्ये काशीची मुक्तता म्हणजे काशी या प्रतीकाच्या द्वारे हिंदुस्थानातल्या कोट्यावधी लोकांच्या जीवनाला कीड लागल्याप्रमाणे सर्व बाजूंनी घेरून उभे असणाऱ्या परकीय वर्चस्वापासून, गुलामीपासून माणसाची मुक्तता आणि मानवी स्वातंत्र्याचा त्याचा. जुन्या मध्ययुगामधलच्या प्रेरणा नव्या काळात नव्या संदर्भात ज्या वेळेला आपण लक्षात घ्यायला लागतो, त्यावेळेला शिवाजीचं प्रेरकत्व 300 वर्षाच्या नंतर सुद्धा शिल्लक का राहतं याचा आपल्याला उलगडा व्हायला लागतो. आणि म्हणून काळ बदलतात,
परिस्थिती बदलते, प्रश्न बदलतात, कवर बदलतात, वातावरणाची नावं बदलतात. जनतेच्या स्वातंत्र्याचा मुक्तीचा एकच लढा हा विविध टप्प्यात वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या संदर्भात चालत राहतो. त्याला कधी धर्माचं नाव असतं, कधी धर्म संरक्षणाचं असतं, कधी धर्म निर्मितीचं असतं, कधी धर्म विरोधाचं असतं. लढा जनतेच्या मुक्तीच्या आंदोलनाचा आहे की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न असतो. आणि म्हणून जगन्नाथांनी असं म्हटलेलं आहे की आधुनिक काळात हिंदूंची मान पूर्ण क्षमते इतकी ताज ज्याच्या नावे होऊ शकते असा हिंदूंचा एकमेव नेता शिवाजी आहे. हा जो शिवाजी आहे त्याचं प्रेरकत्व जर या भारतीयांच्या आर्थिक सामाजिक मानसिक गुलामीतून मुक्तता करण्याच्या माणसाच्या मुक्ततेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरक होत असेल, वागवलं जात असेल, तर माणूस इतिहासातला आहे ही गोष्ट गौण होऊन जाते. त्याचं प्रेरकत्व आजच्या जीवनाला पवित्र आणि उज्ज्वल करून एका नव्या दिशेनं न्यायला उपयोगी पडतं ही गोष्ट महत्वाची होते. मला याची जाणीव आहे की आपण सगळेच लोक मी केव्हा संपवतो आणि रणजितचं व्याख्यान केव्हा सुरुवात होतं याची वाट पाहत आहे. गेले 2-3 दिवस मी आपला पुष्कळ छळ केलेला आहे, यापेक्षा आपली सहनशक्ती ताणण्याची माझी इच्छा नाही. अडभंगीनाथाचा वेळ संपलेला आहे, चौरंगीनाथांनी आपला समारोप करा.